भारताच्या खेड्यांमधलं आरोग्य खूप खराब आहे आणि या खेड्यांचा मी काहीतरी लाभ घेऊ. आणि त्याच्यामध्ये नादानी लहान वयात मला भेटली की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी खरं म्हणजे मेडिकलला गेलो असतोमुळे या कारणामुळे की अगोदर मी ठरवलं की भारतातल्या खेड्यांचं आरोग्य सुधारवलं पाहिजे. त्याची तुमची गमतीशीरच गोष्ट आहे. मी आणि माझा मोठा भाऊ अशोक, माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठा आहे, आम्ही दोघं एकदा 1964 मध्ये मे महिन्यामध्ये सायकलने जात होतो. खूप गर्मी होती आणि जात असताना आम्ही थोडं थांबलो आणि अशोक मला म्हणाला की अभय म्हणे आता आपण मोठे झालो. मी म्हणालो हो आता आपण खूप मोठे झालो. मी 13 वर्षाचा होतो त्यामुळे असं वाटायचं की आपण मोठे झालो. तर तो म्हणे आपण जीवनात काय करायचं आपण ठरवून टाकू. म्हटलं ठरवून टाकू, त्याच्यात काय म्हणायचं. तर आम्ही दोघांनी 10 मिनिटापासून विचार केला की जीवनात काय करायला पाहिजे. तर जिथं आम्ही उभे होतो तिथून आम्हाला बाजूला एक पिपरी नावचं खेडं होतं. ते खेडं दिसत होतं. ते खेड्यात काय 1964 वर्ष आहे तेव्हा भारतामध्ये अन्नधान्याची खूपच कमतरता होती. तर माणसं अशी खांबलेली होती, अर्धं पोट खोल गेलेलं, पोरा आजारे, सगळं वाईट स्थिती होती. शेती अशी दुष्काळ ओसाड पडलेली. तर आम्ही दोघांनी विचार केला की खेड्यांनासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आमचं असं ठरलं की अशोकने खेड्यांची शेती सुधारवायची. मग तो म्हणाला शेती सुधारवतो तर माझ्याकडे काय उरलं, आरोग्य सुधारवणं. म्हणजे डिफॉल्टने मला असं माझ्या नशिबात आलं की आता तू आरोग्य सुधारव. म्हणून आम्ही दोघांनी अशी वाटणी करून घेतली की त्याने भारतातल्या खेड्यांचं शेती सुधारवायची, मी भारतातल्या खेड्यांचं आरोग्य सुधारवायचं. असं आम्ही दोघांनी निश्चय केला. जणू काही आम्ही दोघांनी नियतीसोबत करार केला. नियतीसोबत करार, ट्रिस्ट विथ डेस्टिनी हा मोठा प्रसिद्ध वाक्प्रचार आहे. तुम्ही ऐकलाय का कोणी ट्रिस्ट विथ डेस्टिनी? हे त्यांचं भाषण आहे जवाहरलाल नेहरूंचं. आणि बरोबर सांगितलं आपण, सही का, कि जब उन्होंने झेंडा फहराया, पहला स्वतंत्र भारत का पहला झेंडा, सिम्बोलाइजिंग द ट्रांजिशन ऑफ ट्रांसफर ऑफ पावर फ्रॉम ब्रिटिश टू इंडिया. उस समय जो उनका दिया हुआ भाषण है वो रेडियो पे सुनाया गया था. तो उसमें उन्होंने कहा था कि लॉन्ग एगो वी हैड अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी. हमने जैसे कोई नियति के साथ एक करार किया था. ये मैं मराठी शब्द अब इस्तेमाल कर रहा हूँ, नियति के सोबत करार. नियति का मतलब होता है डेस्टिनी. तो उसके साथ हमने एक वादा किया था. तो वैसे ही समझिए कि उन दो बच्चों ने वादा किया एक दूसरे के साथ में कि ये काम करना है. बस इसीलिए मैं डॉक्टर बना. जो भी आगे पढ़ा वो सब इसी पर्पज से बना. ये बड़ा फायदा होता है अगर आपको मिशन बहुत क्लियर हो जाता है तो आगे का रास्ता एकदम साफ होता है. बहुत ज्यादा कंफ्यूजन बचता नहीं है. और पढ़ाई वढ़ाई पूरी होने के बाद जब रानी और मैंने गढ़चिली आने का सोचा तो यहाँ क्या करना है, तो यहाँ के लोगों को स्वास्थ्य सेवाएं भी देनी है लेकिन स्वास्थ्य के लिए आत्मनिर्भर भी करना है, स्वस्थ करना है. वो करने के लिए जो आजकल के तरीके हैं उससे ज्यादा भी आगे जाना पड़ेगा. तो सेवा भी करनी पड़ेगी लेकिन अनुसंधान भी करना पड़ेगा, रिसर्च भी करना पड़ेगा. तो ये जहां से करेंगे, जो करेंगे, उस संस्था का नाम हमने सोचा सर्च. ऐसा कोई दावा नहीं किया कि हम बहुत बड़े हैं, खोज रहे हैं भैया, नहीं जानते हैं बहुत साफ कि क्या करना पड़ेगा. अंधेरे में खोज रहे हैं रास्ता. इसलिए सर्च का लोगो आपने देखा होगा, अंधेरे में रास्ता खोजने का लोगो है. वो सही है, कोई झूठ नहीं चित्र बनाया है. और वो बनाने के लिए सर्च संस्था शुरू की. और फिर आगे जो भी हुआ वो यहाँ पे हुआ. अगर आपको थोड़ा ज्यादा विस्तार में जानना है, सवाल किसने आपने पूछा था, मराठी विचारला होता तूने, अरे चमक हिंदीत गसर. तर जास्त समजून घ्यायचं असेल ते सेवाग्राम ते शोधराम नावचं माझं भाषण किंवा पुस्तक आहे ते वाच. म्हणजे सरचं जन्म कसं झाला, त्याची कल्पना काय, त्याच्यामध्ये काय काय केलं, तुला सगळं विस्तृत मिळून जाईल त्याच्यामध्ये.